नमस्कार विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित जनरल नॉलेजच्या या प्रश्न उत्तराच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या या सेशनमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर विचारले जाणारे महत्त्वाचे असे काही प्रश्न बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो शिवाजी महाराजांवर आधारित जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तर आपण महा डॉट टी लर्नर डॉट कॉम या वेबसाईटवरून बघणार आहोत ही वेबसाईट तुम्हाला पुढे दिसत आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथं तुम्हाला जर काही लिहायचं असेल तर तुम्ही सुद्धा इथे येऊन काही लिहू शकता जसे तुमचे जनरल नॉलेजचे वगैरे कुठले प्रश्न उत्तर त्यासोबत एखादी कथा किंवा तुम्ही कविता वगैरे लिहित असाल तर त्या सुद्धा तुम्ही इथं लिहू शकता जर तुमची इथं लिहिण्याची काही इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर मला इथं लिहायचं आहे मी तुम्हाला इथं लिहिण्याची परमिशन देऊन देईल इथं लिहिल्यानंतर तुमचं नाव आणि तुमचा फोटो सुद्धा इथं सर्वांना दिसेल तर चला तर पहिला प्रश्न बघण्या अगोदर आपण कारण शिवाजी महाराजांबद्दल माहिती घेत आहे तर शिवाजी महाराजांची राजमुद्रा बघून घेऊ तर शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृतमध्ये काय प्रतिपच्चंद्र लेखे हो। वर्धिष्णूर विश्ववंदिता वंदिता शहा सुनो शिवसैशा मुद्रा प्रभाय राजते याचा मराठीत अर्थ काय होतो प्रतिपदेच्या चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो त्या प्रकारे शहाजीचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही मुद्रा फक्त लोकांच्या कल्याणाकरता चमकेल असा याचा अर्थ आहे याचे वेगळे वेगळे अर्थ लावले जातात पण हा एक थोडासाटीक अर्थ मानला जातो तर ही शिवाजी महाराजांना जी राजमुद्रा दिली होती ती त्यांच्या वडिलांनी दिली होती म्हणजे शहाजी महाराजांनी म्हणून इथं शहाजी महाराजांचा उल्लेख आहे तर आजचा पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांमध्ये राष्ट्रवादाची भावना भरण्याचे महत्वाचे काम कुणी केले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांमध्ये राष्ट्रवादाची भावना भरण्याचे काम हे रामदास स्वामी यांनी केले तर रामदास स्वामी हे याचं उत्तर येईल तर त्यानंतरचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम तोरणा हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी पुण्या किल्ल्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड असे केले तर खालीलपैकी कोंढाणा या किल्ल्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड असे केले तर याबद्दल स्टोरी ती आहे जी सध्या तुम्ही तानाजी पिक्चर बघितला ही स्टोरी त्यामध्ये दाखवलेली आहे गड आला पण सिंह गेला हे शिवाजी महाराजांचे वाक्य त्यावेळी सांगितले होते की शिवाजी महाराजांनी हे वाक्य तेव्हा उद्गारले होते सिंह म्हणजेच तानाजी म्हणून या किल्ल्याचं नाव असे देण्यात आले त्यानंतर इथं काही मी पुस्तकं दिलेले आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही यावर क्लिक करून ते पुस्तक विकत घेऊ शकता वरनं आणि वाचू शकता त्यानंतर कुण्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना आपले तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले तर पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना आपले तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले तर पुरंदरचा तह झाला होता ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आपले तेवीस किल्ले हे मुघलांना द्यावे लागले तर यानंतर आपल्याला तुम्हाला प्रश्न येईल की पुरंदरचा तह कोणी केला होता ते पण आपण पुढे बघू तर छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक गुरु कोण होते तर छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक गुरु हे रामदास स्वामी होते त्यानंतर बावीस जून सोळाशे पासष्ट ला पुरंदरचा तह कुणामध्ये पार पडला तर बावीस जून सोळाशे पासष्टला पुरंदरचा तह हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंग यांच्यामध्ये पार पडला त्यानंतरचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी कुणी दिली तर छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी औरंगजेबाने दिली होती तर याचं उत्तर येईल औरंगजेब हे प्रश्न तुम्हाला कुण्याही परीक्षेत विचारले जाऊ शकतात कारण महाराष्ट्र आणि शिवाजी महाराज यांचं नातं तुम्हाला माहीतच आहे त्या कारणानं महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये पण शिवाजी महाराजांवर प्रश्न येऊ शकतो त्यानंतरचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती तर छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई ही संगमनेरची लढाई होती तर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतात की शेवटची लढाई कोणती होती तर ती आहे संगमनेरची लढाई त्यानंतरचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक कोणी केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा गागा भट्ट यांनी केला गागाभट्ट हे काशीचे प्रसिद्ध पंडित होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला तर गागा भट्टांबद्दल पण खूप सारी वाचण्याजोगती माहिती आहे जे तुम्ही गुगलवर सर्च करून वाचू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा जो ब्लॉग आपण वाचत आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा आपला व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तिथं क्लिक करून तिथं खूप काही असं वाचायला जाऊ शकता म्हणजे तिथं जाऊन खूप काही वाचू शकता आणि तुमची स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकता तर त्यानंतरचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक कधी करून घेतला कोणी केला आपण बघितलं गागा भट्ट यांनी आणि केव्हा केला तर तो केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला करून घेतला त्यानंतरचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला म्हणजे जन्माची तिथी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला झाला म्हणून आपण एकोणीस फेब्रुवारी ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणून साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कधी झाले म्हणजे त्यांनी कधी प्राण त्यागले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला आपले प्राण त्यागले तर तुम्हाला इथे मी जन्मतारीख पण सांगितली आणि त्यांनी प्राण केव्हा त्यागले म्हणजे त्यांची निधनाची तारीख पण सांगितली तर आता त्यावरून मला सांगा की छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष जगले जेणेकरून मला पण कळेल की तुम्ही अभ्यास करत आहात त्यानंतरचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती लग्न केले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण आठ लग्न केले त्यानंतरचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ सदस्य परिषदेत म्हणजे अष्टप्रधानमध्ये खालीलपैकी वित्त विभाग कोण सांभाळत होता तर त्यांची जी अष्टप्रधानाची जी परिषद होती त्यामध्ये अमात्य हे त्यांचे शिवाजी महाराजांचे वित्त विभाग सांभाळत होते त्यानंतरचा प्रश्न शिवाजी महाराज तोफ आणि दारूगोळा कुणाकडून खरीदत होते म्हणजे कुणाकडून विकत घेत होते तर छत्रपती शिवाजी महाराज तोफ आणि दारूगोळा हा पोर्तुगीजांकडून विकत घेत होते म्हणजेच खरेदत होते त्यानंतरचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कुणाच्या शासन काळात केली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना ही औरंगजेबाच्या काळात केली तर याचं उत्तर येईल औरंगजेब म्हणजे दोन तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे काही महत्वाचे शिवाजी महाराजांबद्दलचे जनरल नॉलेजचे प्रश्न शिवाजी महाराजांबद्दल जेवढं वाचाल तेवढं कमीच आहे हे काय एक थोडेसंच एक पॉईंट असं काहीतरी म्हणू शकता तुम्ही पण त्याचसोबत आपण इथं तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी आणखी खूप सारे पोस्ट दिलेले आहे जसं इथं भारताच्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि त्यांची राजधानी त्यानंतर इथं खूप सारे दिनविशेष दिलेले आहे आपण मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तर दिलेले आहे आणि खूप सारं दिलेला आहे इथं तुम्ही जस्ट खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही या वेबसाईटवर इथं पोहोचून जाल आणि इथं तुम्हाला जे जे पाहिजे ते तुम्ही इथं प्रॅक्टिस करू शकता अभ्यास करू शकता मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि पुन्हा सांगतो जर तुम्हाला इथं काही लिहायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला इथं लिहिण्याची परमिशन देईल म्हणजे तुमच्याकरता हा प्लॅटफॉर्म ओपन करून देईल व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद